प्रजा फाउंडेशनच्या अहवालामध्ये मुंबईच्या आरोग्याबाबतीत पुढे आलेली धक्कादायक माहिती आपण पाहूया. अत्यंत धक्कादायक सगळी माहिती आपल्या हाती येते आणि या सगळ्यामध्ये टीबी असेल, डेंग्यू असेल, मलेरिया असेल, या रोगांचा विळखा मुंबईकरांना पडलाय. मुंबई टीबीमुळे वर्षभरात 6,921 जणांचा मृत्यू झालाय. टीबीचे वर्षभरामध्ये 36,417 रुग्ण अडकले. 2012-13 डेंग्यूचे 4,687, अजून 13 संपलेलं नाहीये. किती धक्कादायक ही आकडेवारी आपण बघा. कॉलरामुळे 9 मृत्यू आणि मागच्या वर्षी आधीच्या वर्षात 3 मृत्यू कॉलराच्या साथीत झाले होते. महापालिकेचा अंधेरी पूर्व प्रभाग हा आजारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पुढे आघाडीवरती आहे. अंधेरीमध्ये मलेरिया, डेंग्यू आणि टीबीचं प्रमाण सर्वाधिक आहे. कुर्ला विभागामध्ये डायरियाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. ही सगळी धक्कादायक माहिती प्रजा फाउंडेशननं पुढे आणली आहे. प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के यांच्याशी आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी चर्चा केली. आपण पाहूया. मुंबईच्या आरोग्यासंदर्भात प्रजा फाउंडेशन यांनी 2012-13 अहवाल प्रकाशित केलेला आहे. या अहवालामध्ये त्यांना नेमकं काय आढळलेलं आहे यासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत या प्रजा फाउंडेशनचे प्रकल्प संचालक मिलिंद म्हस्के आहेत. सर, काय सांगाल तुम्हाला या अहवालामध्ये काय आढळलेलं आहे आणि कुठल्या आधारावरती तुम्ही हा अहवाल बनवलेला आहे? हा आपला वार्षिक अहवाल आहे. मुंबईच्या थिएटर्स ऑफ हेल्थ वर आपण हा अहवाल करतो. त्या अहवालात मुख्यतः आम्ही RTI डेटामधून गव्हर्नमेंट सोर्सेसमध्ये जो इन्फॉर्मेशन आहे ती कलेक्ट करतो. पण डेंग्यू जर बघितलं तर डेंग्यू मागच्या वर्षात आणि ह्या वर्षात म्हणजे 11-12 आणि 12-13 अक्षर 3% वाढलेला हा RTI डेटा फक्त बोलतो आहे. आता 4,400 केसेस आहे डेंग्यूचे. पण सगळ्यात धक्कादायक बाब आहे की TBबद्दलची. मागच्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 40,000 लोकांचा TBमुळे मृत्यू झालेला आहे मुंबईमध्ये, फक्त आपल्या मुंबईमध्ये. जर कोलेरा बघितला, कोलेरा हा खूप जुना आजार आहे. आज त्यामध्ये लोकांचा मृत्यू झालाच नाही पाहिजे. पण मागच्या वर्षात 12-13 9 लोकांचा मृत्यू झाला कोलेरामध्ये. त्याच्या आदल्या वर्षी 3 लोकांचा झालेला होता. हे मुद्दे खूप गांभीर्याचे मुद्दे आहेत. त्याचबरोबर आम्ही जेव्हा डेटा जरा संपूर्ण बघायचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.